नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? आज तुम्हाला एक वेगळी रेसिपी पण दिसणार आहे आणि रेसिपी सोबत तुमची ताई पण दिसणार आहे. कुठे ताई? ही ताई आहे. हा, आता आज कोणती रेसिपी मम्मी यांना दिसणार आहे? आज मी दही वांगा बनवणार आहे. दही वांगा, आणि त्याची टेस्ट सांगतोय. ही दुसऱ्यांदा आमच्या घरी रेसिपी बनते. म्हणजे ही रेसिपी दही वांगा आहे ना, एकदम सोपी आहे. सोपी आहे, कमी साहित्य आहे, आणि त्याची जी चव लागते ना, एकदम जबरदस्त लागते. आणि स्पेशली म्हणून ताई आल्यावर ही रेसिपी म्हणलो ना, की ताईसाठी स्पेशल टेस्टिंग साठी द्यायची आहे. म्हणून ती रेसिपी तुम्ही सुद्धा बघा, पहिली रेसिपी बघा आणि मग परत आमच्याकडे, कारण आता आमची चपाती बनवायचे राहिलेत. नमस्ते. आज मी वांगा बनवते आहे, पण वांगा असं बनवते की ते त्याच्यामध्ये दही टाकून आपल्याला दही वांगा बनवायचा आहे. आणि दही वांगा बनवायचा आहे ते पण एकदम भारी रेसिपी नाही आहे. ही आज तुम्हाला मी सोपी रेसिपी दाखवणार आहे. आणि ही पहिली वांगी बघा, ही अशी वांगी, काळी वांगी अशी आणायची. मी अशी चार आणले आहे. पहिलं एक कापून घेतलंय बघा असं. आणि आता ही पहिली मी वांगी कापून घेते आणि तुम्हाला दाखवते. वांग्याचे आपल्याला असे पीस करून घ्यायचे आहे. वांगी अशी आतमध्ये बघायची, ही बघा अशी खराब असतात. नाहीतर आपण बिना बघता जर आपण फोडं करत गेलो ना, तर खराब पण आपल्या म्हणजे भाजीमध्ये येणार. हे बघ, हे पूर्ण भाग खराब आहे, पूर्ण फेकून टाका. पूर्ण भाग खराब आहे, हे असं टाकून द्यायचं. आणि आता ह्याचे आपल्याला असे दोन पीस करायचे आहेत. वांगी आपली अशी चांगली धुवून घ्यायची. दोन पाण्यानी तर धुवायचीच असतात, कारण ती खराब असतात ना आतमध्ये. आता मी ते बघा गॅस पेटवलाय, कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल पण टाकलंय. आता तुम्हाला एवढं तेल मी जास्त पण नाही टाकलंय, बघा 3-4 चमचे तेल टाकलंय. त्याच्यामध्ये आपल्याला ही वांगी तळायची आहे. आपल्याला लाल थोडी करायचंय, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचंय. म्हणजे बघूया कलर चेंज पर्यंत, चेंज करेपर्यंत किती मिनिट होतात. आता इथे बघा, मी 7 मिनिट झाले आहेत आपल्याला गॅसवर वांगी टाकून. पण 7 मिनिटांमध्ये आहे ना, 3 वेळा मी ढवळून घेतलंय झाकण काढून. आणि आपली वांगी पण बघा आणि कलर पण बघा. वांगी आपली आता चांगली फ्राय झाली आहे. आता जरा गॅस कमी करून आहे ना, जरा वांगी आपली ढवळून घ्यायची. आणि ढवळून आपली वांगी काही तुटत नाही, कारण ती आपली पहिली शिजवून घ्यायची आहे, कारण नंतर शिजवायचं नाही आपल्याला जास्त. आता बघा इथे वांगी काढली तळून. आता त्याच्यामध्ये थोडासा तेल टाकलाय, म्हणजे थोडा आपण 2 चमचे टाकायचं आणि आपल्याला पाहिजे तसं आपण टाकायचं. त्याच्यामध्ये बघा 2 तेजपत्त्याची पानं छोटी छोटी आहे. आणि आपल्याला 1/2 चमचा जिरा. आणि त्याच्यामध्ये आहे ना थोडासा 2 चिमटी हिंग टाकायचा. आता त्याच्यामध्ये बघा, मी एक मोठा कांदा घेतलाय आणि बारीक चिरून घेतलाय, तो आता टाकते. आता इथे बघा आपला कांदा फ्राय होतोय, तोपर्यंत आपण आहे ना त्याच्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचा. आलं लसूणची पेस्ट आहे ना, डायरेक्ट तेलामध्ये कधीच नाही टाकायची. जर कढीपत्ता टाकल्यावर कसं उरतो सगळं तेल, तसं आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये डायरेक्ट टाकली ना, ते सगळं तेल उडून जातो आणि आपल्या हातावर पण येऊ शकतो, आपल्या तोंडावर येऊ शकतो. म्हणून आपण आहे ना असं कांदा बिंदा मसाले टाकल्यावरच आपण आलं लसूणची पेस्ट टाकायची. आता इथे बघा, कांदा आलं लसूणची पेस्ट असं चांगली फ्राय झाली आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का, हे आपण 1 चमचा बेसन घेतलाय. आता बेसन पण तो कांद्यामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे कच्चा नाही लागणार. आता बघा, मी कांद्यामध्ये बेसन टाकलंय आणि चांगलं 1 मिनिट चांगलं ढवळून घेतलंय, चांगलं भाजून घेतलंय. आता मी काय करते बघा, इथे बघा मी 1 कप दही घेतलाय चांगला, आणि घट्ट दही आहे बघा, एकदम गाढा दही आहे आणि घरात लावलेलं आहे. आता याच्यामध्ये मी आपल्याला मसाले टाकायचे आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा कमी हळद घेतली आहे.
आता हे आपले मसाले आहेत ना, हे आपण दह्यामध्ये टाकायचे. म्हणजे मसाले वेगळे टाकले, दही वेगळा टाकला तर काहीतरी करपू शकतो. आणि मसाले आपण दही भरू टाकले ना असे, तर ते चांगले फ्राय होतात. आता आपण ही ग्रेव्ही आहे ना आपल्या कांद्यामध्ये ओतूया. कढईमध्ये गॅस मी आपला बारीक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता ही ग्रेव्ही टाकते. आपल्याला याच्यामध्ये पाणी पण टाकायचं आहे, पण पहिला आहे ना आपण हे ढवळून घेऊया. आपण दही आणि मसाला टाकला ना त्याच्यानंतर आपण चांगलं एक मिनिट तरी असं ढवळत राहायचं, म्हणजे ते दही फुटत नाही आणि मसाला पण चांगला ग्रेव्ही बनते. आता इथे बघा दही मसाले सगळे टाकून झाले आणि आता मी गॅस पण फुल केलाय. आता फुल गॅसवर आपली चांगली ग्रेव्ही जरा शिजून घ्यायची चांगली. म्हणजे कांदा त्याच्यामध्ये सर्व टाकलेला आहे ना कांद्याने, त्याचे एक जीव होईल. आता आपली ग्रेव्ही बघा कढई सोडायला लागली आहे, एकदम असं छान बनली आहे. आता त्याच्यामध्ये ना मी आपलं वाटीतलं पाणी टाकते. आता आपल्याला हे जास्त पातळ नाही करायचं आहे, ते कसं वांग्याबरोबर असं तिखट राहायला पाहिजे. त्याचा जो रस आहे ना तो वांग्याबरोबर राहायला पाहिजे. आता याच्यामध्ये मी आहे ना कसुरी मेथी टाकते. अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली ती टाकते. आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. आपण मीठ कशामध्येच वापरलेलं नाही. आता आपली ग्रेव्ही मस्त बनली आहे बघा, मीठ वगैरे सर्व टाकून झालंय. आता आपण त्याच्यामध्ये ही आपली फ्राय केलेली वांगी टाकायची. आणि वांगी टाकल्यावर आहे ना जास्त ढवळायचं नाही, फक्त अशी वांगी त्या रश्यामध्ये सारखी करायची. आणि बघा पातळ नाही घट्ट नाही, बरोबर वांग्या बरोबर झालाय असा रसा करायचा. आता त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते. आणि आता 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि गॅस जरा मीडियम करते. आता बघा इथे आपली 5-6 मिनिटं झाली आहे बरोबर. आणि आता आपलं वांग्याचं दही वांगा आपलं रेडी झालेलं आहे. गॅस बंद केलाय तरी पण ते त्याला उकळी येते बघा, दिसते काचेतून उकळी येते. आता मी खोलते बघा कसं वाटतंय आपला दही वांगा. बनवायची आहे ना, तू बस मी येते पटकन करून. थांब ना मी बनवते, थांब ना. नाही मी बनवते, तू बस. तुम्ही काम करा, तुम्ही दोघं राहा, मी बनवतो चपात्या. ताई चपात्या. चला 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 बनवतो, पण ते कॅमेरा हँडल नाही होत ना मम्मी. आता इथे आपल्या चपाती बनवायचं कॉम्पिटिशन करूया ताई. या रेसिपी मध्ये कसं मीठ नाही पडत ना मम्मी. मीठ नाही पडत म्हणजे मी पहिला चपात्या. तुला नाही समजलं तर मीठ नाही तर ताईला समजलं काय बोललो ते. काय समजलं ताई मीठ आली करते कधी मीठ टाकत नाही. आता तुला सांगतो खरं मम्मी, ताईची चपाती तू तर चांगली बनवते नो डाऊट, पण ताईची चपाती मला जास्त आवडते. फुलके टाईप बनवते. हा इथे आपल्या ताईच्या चपात्या पण बघा एकदम व्यवस्थित फुकतात आहे. इकडे झटपट ताईसाठी पनीर बनवलं, कारण ताईला पनीर खूप आवडतं ना ताई. ताईला पनीर आवडतं म्हणून त्या पनीरची भाजी ताईला बनवली. काय ना वाटप आपला रेडी आहे, थोडं टाकायचं मसाले टाकायचे. काय ताई स्टाईल मध्ये चपात्या टाकते आमची. आता अशी टाकते, अशी टाकते. रेसिपी रेडी आहे, टेस्ट करायला ताईला देते. ताईसाठी ही मी भाजी बनवली आहे. ताई रेसिपी बाजूला, पहिली माझी भाजी टेस्ट करून सांग. पनीरची भाजी तुझ्यासाठी पप्पूनी बनवली. एक तुकडा खा नको, चल रेसिपी टेस्ट कर, कारण ती इम्पॉर्टंट आहे. रेसिपी टेस्ट करून सांग की दही आपले दही वांगा कसं लागतं. त्याची ग्रेव्ही सकट घे आणि त्याची त्याचा वांगा पण घे आणि आपली दिल बघा मधी बघा कशी फ्री. असं जर प्राणी झोपला असेल तर एकदम फ्री आहे ना. टेस्ट सांगा, टेस्ट सांगा. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय म्हणून तुला मी बोलत होते तू खा पहिला. व्हेरी गुड. कसं आहे ताई टेस्ट कसे. चपातीचा तुकडा छोटा घे आणि भाजी जास्त घे. तर अजून अशी तर वरतून ग्रेव्ही खाऊन दाखवतो.
टेस्ट येते ना टँगी फ्लेवर, दही दही मुळे आलाय तो एकदम आंबट चिंबट त्याला म्हणतो आपण, मस्त झाले एकदम. मी पर्सनली सांगतो ना तुम्हाला, ही भाजी ना ही भाजी मी अजून 3 वेळा बनवायला लावेल, एवढी भारी रेसिपी झाली मम्मी. आणि तुम्ही सुद्धा ह्याच प्रोसेसने बनवा, काही साहित्य जास्त लागलेलं नाही आणि त्याची चव एकदम भारी झाली आहे. ज्यांना चटपटीत वांग्याचे एक फ्लेवर असते आणि त्या वांग्यामध्ये पण एक वेगळी फ्लेवर आली, बोलतो टँगी ताई बोलली ना चटपटी फ्लेवर, तसंच आलंय रेसिपी. अशाच प्रोसेसने बनवा, एकदम छान झाली आहे. मी तर म्हणतो एक दिवस बनवायला लावाल ना, दुसऱ्या दिवशी पण बनवायला लावाल, एवढी भारी रेसिपी झाली. हा पण एकदम मस्त झाली आहे, एकदम लोणच्याचा पण प्रकार भाजीचा पण प्रकार. आम्ही एवढे जर म्हणजे आम्ही जर इन्सिस्ट करतोय ना, तर तुम्ही रेसिपी नक्कीच बनवा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पनीर हा बघ कसं वाटलंय, कसं आहे पनीर, असं आहे ना. म्हणजे बोलतात ना ज्यांना डीप फ्राय, मला ताईला डीप फ्राय आवडतं आणि असं मसालेदार आवडतं, तर डीप फ्राय न देता आम्ही बोललो असं जरा हेल्दी वेने करूया, है ना. पनीरच्या भाजीमध्ये काय टाकलेलं आहे, तो थोडा कांदा खोबऱ्याचा वाटतो, थोडासा 2 चमचे टाकला आणि बाकीचं आपलं हे मसाले आपले, आणि ते तेलामध्ये केल्यानंतर जरासा पाणी टाकून जेव्हा त्याला तेल सुटलं, त्या तेल सुटल्यानंतर आपण पनीर टाकलं आणि 5 मिनिटं म्हणजे जेवढं सुकं होईपर्यंत आपण केलं. या तुम्हाला इकडे बोलता बोलता रेसिपी पण आम्ही सांगितली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि बेल आयकॉन वाजवा. आणि ताई आल्यावर कसं वाटलं हे पण सांगा. चला खा, तुकडा खा, तुकडा दाखवत होत मिक्स आहे, मिक्स बघा असं खायचं असतं. आपण नाही मिक्स खातो.